गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील राजकारण अजित पवारांभोवती फिरत असल्याचं समोर आलेलं आहे. अजित पवार महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. एकीकडे राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष दिल्ली वारीवर आहेत, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यामधील सासवडचा दौरा अचानकपणे रद्द केला, त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. तुम्ही हा प्रश्न दादाला का विचारला? नाही, काही असे घडामोडी काही सुरू आहेत का राज्यात असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते आणि ह्याची दोन कारणं आहेत. एक तर मी गॉसिप करत नाही, मला गॉसिपला वेळच मिळत नाही कारण मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदारी असतात, त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये जगते. आय लिव्ह द मोमेंट. अजितदादाबद्दल मला काही माहिती नाही. शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेवर किंवा त्यांच्या भूमिकेवर मी काही प्रश्नचिन्ह उभं करणे हे काही योग्य नाही. मला अजितदादा संदर्भाने कुठली माहिती. अजितदादाने प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. अजितदादांची एक वागण्याची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांची एक काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. हे मी तर अनुभवलेली आहे कारण मी 20 वर्ष त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे. आणि अशी व्यक्ती जर शिंदेसाहेबांबरोबर आणि फडणवीस साहेबांबरोबर येणार असेल आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आता पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम 2 जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्रजींनीच पुढाकार घ्यावा लागेल. हा प्रश्न त्यांना, हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. करेक्ट कार्यक्रम 2 करताना माझी जर काही मदत लागणार असेल तर त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी तयार आहे, पण पार्ट 2 तेच करू शकतात. अजित पवार साहेब जे आहे ते 33 महिन्याच्या महाविकास आघाडीसोबत राहून गुदमळ झालेलं आहे. म्हणजे माणसाचा जे श्वास जो आहे जेव्हा गुदमडतो अशा प्रकारची परिस्थिती अजित पवारांची झालेली आहे. आणि अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे आपसामधले जे संबंध आहे, जे एकामेकाला ते दोघंही जण जोडून घेतात, एकामेकाचे ला सांभाळून घेतात, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचा सुद्धा विश्वास आहे. तर आलेल्या सर्व प्रतिक्रिया आपण पाहिल्या, त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलेलं आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यास त्यांना आपला पाठिंबा असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीसोबत घेतल्यास केंद्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. अजित पवार भाजपमध्ये गेले तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. होते सगळे अनभिज्ञ आहेत, सगळ्यांनाच काही माहीत नाही. आणि अशा प्रकारचा निर्णय जर पक्ष पातळीवर होणार असेल तर आम्ही पक्षाचे आमदार आहोत, आम्हाला जो पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर आम्हाला राहावंच लागेल.